तर अंतरवाली सराडीच्याच वेशीवरती सुरू असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या अमर उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे सरकारनं लेखी स्वरूपात द्यावं असं ते म्हणतात. त्याचसोबत बोगस नोंदीद्वारे कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम शासनानं त्वरित थांबवून त्याची चौकशी करावी. लेखी आश्वासन जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण थांबणार नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. दरम्यान तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा हाकेंनी केली. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लेखी आश्वासन आम्हाला या 12 करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळानं जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे की ज्या कुणबीच्या नोंदी प्राधान्यक्रमानं शासनाच्या संरक्षणात एकदम तत्परतेनं दिल्या जात आहेत याच्यावरती आमचा आक्षेप आहे. कारण या बोगस नोंदी आणि बोगस दाखले वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे.